नमस्कार गर्जा महाराष्ट्र या आमच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. महाराष्ट्रासाठी भूषणावह ठरणाऱ्या, महाराष्ट्राला योगदान देणाऱ्या संस्थांचा परिचय हे या कार्यक्रमाचं स्वरूप आहे. तुम्हाला माहिती आहे गर्जा महाराष्ट्र हा पहिला भाग होता रयत शिक्षण संस्थेवरचा, आणि आजसुद्धा गर्जा महाराष्ट्रमध्ये आपण शिक्षण देणाऱ्या संस्थेचीच माहिती पाहणार आहोत. पण हे शिक्षण थोड्या वेगळ्या विषयावरचं आहे, वेगळ्या वाटेनं जाणार आहे. हे शिक्षण वैयक्तिक जीवनमान उंचावण्यासाठी नाही तर सामाजिक जीवनमान उंचावण्यासाठी सुरू झालेलं आहे. पुढे जाऊन आदिवासींसाठी, त्यांच्या हक्कांसाठी भारतामधल्या आम्हाला काम करता यावं यासाठी मी हा कोर्स सिलेक्ट केला होता. ह्या फील्डमध्ये मला पुढे काहीतरी करायचं आहे, मला ह्या फील्डमध्ये राहून लोकांसाठी काहीतरी करायचं आहे, आणि म्हणून मी ह्या कॉलेजला आले. एक दलित बॅकग्राऊंड मधून आलोय, मला फक्त एकच सांगायची, मला एक कास्ट सिस्टीम संपवायची आहे आणि खेरलांनी पूर्ण असं हत्याकांड पूर्ण घरी घडून द्यायचं नाही. जवळपास 20,000 ते 25,000 मुलांमधून निवडण्यात आलेले हे 600 ते 650 विद्यार्थी, हे सगळे ज्या अभ्यासक्रमासाठी इथे आलेत ते आहे मुंबईतल्या देवनारमधील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, अर्थात TISS, म्हणजेच टाटा सामाजिक विज्ञान संस्था. 1936 साली सर दोराबजी टाटा ट्रस्टच्या माध्यमातून साकार झालेली समाजसेवेचं शिक्षण देणारी भारतातली अशा प्रकारची ही पहिली संस्था. सुरुवातीला तिचं नाव होतं सर दोराबजी टाटा ग्रॅज्युएट स्कूल ऑफ सोशल वर्क. 1964 साली या संस्थेला डीम्ड युनिव्हर्सिटीचा दर्जा मिळाला तर 1986 मध्ये उस्मानाबादमध्ये सुद्धा सुमारे 100 एकर जागेवर तिचं केंद्र सुरू झालं. Then in 2007, the Andhra Pradesh government invited the Tata Institute of Social Sciences to come and set up a campus in Hyderabad. So we have a Hyderabad campus and so also a campus for the northeastern region in Guwahati. So at this particular point in time, TISS has 4 campuses, one in Mumbai, in Tuljapur, in Guwahati and Hyderabad. 30 दशकात जागतिक मंदी, बेरोजगारी यामुळे मुंबईसारख्या उद्योग नगरीतलं वातावरण सुद्धा नैराश्याचं झालं होतं. अशा स्थितीत लोकांना मदत व्हावी म्हणून या संस्थेची स्थापना करण्यात आली. 36 साली सर दोराब टाटा ग्रॅज्युएट स्कूल ऑफ सोशल वर्क प्रस्थापित झाली आणि 37 साली बाल मार्गदर्शन केंद्र टाटा इन्स्टिट्यूटतर्फे सुरू करण्यात आलं. तेव्हा भायखळा एरियामध्ये खूप रायट्स व्हायचे, दंगे व्हायचे, तर त्या काळी मुलांच्या मानसिक स्वास्थ्याकडे किंवा त्यांना सर्व्हिसेस देणारी कोणतीही संस्था नव्हती. आणि असं बघायला पाहिजे की एका बाजूने टाटा इन्स्टिट्यूटच्या तर्फे एज्युकेशन सुरू झालं सोशल वर्कमध्ये, समाजकार्यामध्ये, आणि दुसऱ्या बाजूने समाजात जे मुला पर्टिक्युलरली मुलांच्या मानसिक स्वास्थ्यावरती काम सुद्धा 1 वर्षाच्या आत झालं. गेली 75 वर्ष TISSनं सामाजिक योगदानाचा हा वसा जपलेला आहे आणि या देशाला मोठमोठे मातब्बर लोक समाज सेवक म्हणून दिलेले आहेत. TISSचे प्रॉडक्ट्स पुष्कळ आहेत आणि आता अनेक ठिकाणी कामं करतात. परदेशात सुद्धा खूप आमचे विद्यार्थी वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीजमधनं शिकवत आहेत. मेधा पटकर तर तुम्हाला माहितीच आहेत. शीला पटेल ज्या स्पार्कचं काम करतात त्या पण टाटा इन्स्टिट्यूटच्या स्टुडंट आहेत. त्याच्यानंतर जेरू बिलुमेरिया म्हणून आधी आमची स्टुडंट होती, मग फॅकल्टी होती आणि आता ती नेदरलँड्सला असते, आणि तिने इथे असताना चाईल्ड लाईन सुरू केलं आणि आता ते इंटरनॅशनल चाईल्ड हेल्पलाईनचं काम ते बघते आहे. असे अनेक स्टुडंट्स आमच्या ठिकठिकाणी खूप चांगलं काम करतात. केवळ समाजसेवा अशा इथल्या अभ्यासक्रमाचं स्वरूप नसून सामाजिक न्याय, समानता, हक्क, आरोग्य अशा लोकांशी निगडीत असलेल्या विविध क्षेत्रातले अभ्यासक्रम इथे आखले गेलेत. बट सिन्स देन वी हॅव डेव्हलप्ड न्यू प्रोग्राम्स इन द एरिया ऑफ डेव्हलपमेंट स्टडीज, विमन स्टडीज, डिझास्टर मॅनेजमेंट. आय थिंक डिझास्टर मॅनेजमेंट अगेन इज द फर्स्ट प्रोग्राम इन द कंट्री वेअर वी ऑफर अ MSc इन डिझास्टर्स मॅनेजमेंट. We have a program on public health in social epidemiology, public health in
health policy, economics and finance, which is again a very important program which was developed in collaboration with London School of Economics. We have rural development master's program. So like that, we have about 18 master's programs. सगळं पाहून कुणालाही असं वाटण्याची शक्यता आहे की ही संस्था भरमसाठ फी आकारत असेल, पण प्रत्यक्षात तसं नाहीये. इथल्या 2 वर्षांच्या अभ्यासक्रमाची फी आहे फक्त 40,000 रुपये. टीआयसी सेक्टर पब्लिक फंडेड इन्स्टिट्यूट असल्यामुळे आमच्या फीज अगदी कमी आहेत आणि सर्व प्रोग्रामला सारखीच फी असते. म्हणजे मॅनेजमेंट प्रोग्रामला तीच फी आहे, सोशल वर्क प्रोग्रामला पण तीच फी आहे. ज्या अनुसूचित जाती जमाती आणि दुसरे बॅकवर्ड क्लासेस यांच्यासाठी ज्या ज्या सरकारी सवलती आहेत त्या आम्ही पूर्णपणे राबवतो. त्यामुळे त्या स्टुडंट्सना येताना आपल्याजवळ आपल्या पालकांचं इन्कम किती आहे याचा विचार न करता इथे येता येतं. कारण अनुसूचित जाती जमातीचे जे स्टुडंट्स ज्यांचं उत्पन्न कमी आहे आणि ज्यांना सरकारी शिष्यवृत्ती मिळते त्यांना शिष्यवृत्तीच्या पलीकडे जाऊन आमच्याकडे बऱ्याच सोयी दिल्या जातात. संतोष कुमार इथल्या स्टुडंट युनियनचा व्हाईस प्रेसिडेंट. तो गया बिहार मधून आलाय. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी मधून त्यानं बीटेक केलंय, पण प्रत्यक्ष कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये अपंग व्यक्तींना दिल्या जाणाऱ्या दुय्यम वागणुकीमुळे तो नाराज झाला आणि अशा लोकांच्या न्याय्य हक्कांसाठी लढता यावं म्हणून त्यानं TISS मध्ये प्रवेश घेतला. हम यहां एक स्पेशल कोर्स में आए जो सोशल वर्क स्कूल के अंतर्गत चलता है, डिजेबिलिटी स्टडी एंड एक्शन, ताकि यहाँ से पढ़ करके डिजेबल पर्सन के लिए इस कंट्री में जो सुटेबल इन्वायरमेंट है वो क्रिएट करें, उनके लिए भी एक सुटेबल स्पेस प्रोवाइड करें. गुणवत्ता हा एकच निकष इथे प्रवेश मिळवण्यासाठी महत्त्वाचा आहे आणि म्हणूनच गुणवत्तेच्या जोरावर संतोष सारखेच देशभरातल्या वेगवेगळ्या राज्यातून इथे विद्यार्थी येतात. असे विद्यार्थी ज्यांना वेगळं काहीतरी करायचं असतं. इथे से निकलने के बाद मैं सोच मैं आई मीन मेरा प्लान है कि मणिपुर में जाकर जो मेरे एजुकेशन के बारे में अभी एजुकेशन के बारे में थोड़ा वो बैकवर्ड डिस्ट्रिक्ट होता है जो मैं नेटवर्क कर कर हम लोग काम स्टार्ट करें. जैसे कि अभी मैंने घर गया था अभी वेकेशन में, जो चाइल्ड लेबर का है बहुत भर गया मैंने अभी देखा, होटल में रेस्टोरेंट में नहीं तो ऐसा ढाबा में ऐसा देखा कि मणिपुर में अभी बहुत चाइल्ड लेबर का भर गया. एंड मेरे को भी कहना है कि ये पहला नहीं था तो ये अभी काम नहीं करने. तो जैसे कि इधर का संस्थान लोग है नहीं तो हम लोग का इंस्टीट्यूट का मदद फैकल्टी से मदद लेकर नहीं तो बहुत बहुत ऑर्गेनाइजेशन जो मदद लेकर इधर में क्या कर सकता है वो मैं करना चाहता हूँ. आम्ही मार्केटसाठी पदवीधर तयार करत नाही तर समाजासाठी तयार करतो हे TISS म्हणणं असतं. आणि गेल्या 75 वर्षांचा त्यांचा इतिहास पाहिला तर ते आपल्याला पटतं.
आम्ही मार्केटसाठी नाही तर समाजासाठी पदवीधर तयार करतो असं TISSचं अभिमानानं सांगणं असतं. इथल्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी जी प्रोजेक्ट्स मॉडेल स्वरूपात तयार केली ती पुढे जाऊन अनेक राज्यांमध्ये सरकारी योजनांचा भाग बनली. ज्याला आपण सामाजिक बदल म्हणतो त्याची सुरुवात कुठून तरी व्हावी लागते. आज घडीला दिसून येणाऱ्या अनेक सामाजिक बदलांची मूळ प्रेरणा ही संस्था आहे असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती होणार नाही. अशा काही गोष्टी किंवा अशा काही इश्यूज वरती आमच्या फील्ड ऍक्शन प्रोजेक्ट्सनी काम सुरुवात केलेली आहे ज्याच्याकडे दुसऱ्या कोणी अगोदर बघितलंच नाही. आज सुद्धा आपण मुलांची मानसिक समस्या बघायला गेलो तर इतकी इनविजिबल आहे, इतकी दडलेली आहे ज्याच्यावरती आपण म्हणजे लक्ष द्यायला तयारच नसतो. त्याला फंडिंग सुद्धा नाहीये. तरी सुद्धा 1937 मध्ये मुलांसाठी एक संस्था उभारणं आणि फिजिकल अशा गोष्टींसाठी नाही किंवा ऑपरेशन करण्यासाठी नाही किंवा मंदमतीच्या मुलांसाठी नाही तर मुलांची मानसिक स्वास्थ्य कसं जोपासायचं त्यावरती 37 साली काढणं हे फार क्रेडिटेबल आहे. बाल संगोपन केंद्र या नावानं सुरू झालेल्या प्रोजेक्टचं नामकरण आता मुस्कान झालंय. येणाऱ्या प्रत्येक लहान मुलाच्या चेहऱ्यावर मुस्कान म्हणजे स्मित दिसावं असा त्यामागचा उद्देश. सध्या आपण बघत असतो की डिवोर्सचं प्रमाण वाढलेलं आहे आणि खूप लहान वयातली कपल्स डिवोर्सकडे वाटचाल करतायत. त्यामुळे लहान वयात 30, 35, 40 या वयात जेव्हा तुम्ही डिवोर्स घेता तेव्हा नॅचरली तुम्हाला लहान मुलं असतात आणि त्या मुलांना ह्या सगळ्याचं काहीच समजत नसतं. तर आमचा एक जो प्रोजेक्ट आहे फॅमिली कोर्टात चाललेला आहे तो मुलांच्या ज्या कपल्सनी डिवोर्स घेण्याचा निर्णय घेतलेला आहे तर त्या कपल्सबरोबर कपल्सच्या मुलांबरोबर त्यांच्या मानसिक स्वास्थ्यावरती मानसिक समस्यांवरती काम करायचं आणि हे सगळं आम्ही खेळाद्वारे करतो. राकेल डाला और काडी लगा के जला दे और वो उसका मर्द अभी भी उनका चलता है हमेशा झगड़ा. आणखी एक उदाहरण म्हणजे स्त्रियांवरील अत्याचारा विरोधात सुरू केलेल्या मोहिमेचं. आपल्या आजूबाजूला अशी अनेक उदाहरणं की ज्या स्त्रिया हिंसेच्या बळी पडलेल्या आहेत. परत गरोदर असताना रॉकेल वगैरे होत गेलं त्याला माहिती नाही पिण्यामध्ये ते आणि मला म्हणतो कांडी लावतो आता पाव पैसे मारता था पेट पे मारता था और बोला था मुझे अबॉर्शन करना मुझे लड़का नहीं चाहिए. मैं मेंटली मानसिक स्थिति मेरी कंफ्यूजिंग ही है. मैं कुछ कर नहीं पाती ना सोच पाती ना कुछ हो पाता है मुझसे. 1980 तो काळ अशा स्त्रिया जेव्हा पोलिसांकडे तक्रार घेऊन जात तेव्हा एक स्त्री म्हणून तिची मानसिकता समजून घेण्याची गरज पोलीस दाखवत नव्हते. अशा वेळी मॉडेल स्वरूपात काउन्सिलिंग सेंटर पोलीस स्टेशन मध्ये सुरू करण्यात आलं. स्पेशल सेल फॉर वुमेन अँड चिल्ड्रन 1984 मध्ये आम्ही पोलिसांबरोबर काम करायची सुरुवात केली आणि त्यामध्ये ज्या स्त्रियांवर घरेलू हिंसा किंवा घराचा बाहेर हिंसा होत होती त्यांच्यावर आम्ही काम करायचा सुरुवात केला. आपल्याला माहीत आहे की जेव्हा पोलीसकडे स्त्री जाते तेव्हा तिला काही म्हणजे तिला काही केस करायचं नसते पण तिला अत्याचार थांबवायचा असतो आणि हा अत्याचार थांबवायला पोलीस सक्षम आहेत पण आपल्या समाजात एक 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 समज आहे की घरला काही करून वाचवायचं त्यामध्ये स्त्री बळी पडतो तिच्यावर अत्याचार होतो वेगवेगळ्या प्रकारे घराचा आहे बाहेर आणि घराचा आत म्हणजे त्या त्या उद्देशाने महिला सहाय्य कक्ष सुरू झाला 25 वर्षांपूर्वी. पोलिसांसाठी विशेष ट्रेनिंग आयोजित करण्यात आलं. त्यांचा अशा पीडित स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्यात आला आणि आता महाराष्ट्रातच नाही तर इतर राज्यातही अशा उपक्रमांचं स्वागत झालंय. मुंबईमध्ये आधी एक्सपान्शन झाला नंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक्सपान्शन झाला आणि 2005 ह्याला महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी मान्यता देऊन आपला प्रकल्प म्हणून त्याला स्वीकारला म्हणजे इट बिकेम अ गव्हर्नमेंट स्कीम. आणि आता हा प्रोग्रामला बघून वेगवेगळ्या राज्यांनी पण हे एक्सपेरिमेंट केला आणि त्या राज्यांमध्ये खास बघायला गेलं तर हरियाणामध्ये ह्याला
एक गव्हर्नमेंट स्कीम म्हणून आता वाव मिळालेली आहे आणि त्याला तिकडे सोशल वर्कर्सला प्रोटेक्शन ऑफिसरचा पण दर्जा दिला गेलाय. वेगवेगळ्या प्रकारचे रिसर्च प्रोजेक्ट हाती घेतले जातात, त्याचे अहवाल सरकार समोर ठेवले जातात आणि त्यामागचा उद्देश हाच असतो की सामान्य लोकांचं जीवनमान सुधारावं. I think that is the important part of TISS, that how do you enable people to secure their rights? You know, if you look at the Indian context, 77% of Indian people are poor or vulnerable. And the TISS as an institution creates research knowledge and creates professionals who would work with the government and industry and non-governmental sector in order to create a condition whereby people can secure a dignified life. I think that is the broader vision of the TISS. TISS ने सादर केलेल्या अनेक अहवालांमुळे सरकारला त्यांच्या धोरणात बदल करावा लागलाय किंवा कायद्यात काही तरतूद करावी लागली. सरदार सरोवर संबंधातील रिसर्च प्रोजेक्टनंच सरकारला विस्थापितांच्या पुनर्वसनाबाबत गंभीर विचार करायला भाग पाडलं. मेनी प्रोजेक्ट्स वी हॅव डन, वी हॅव डन अ रिसर्च प्रोजेक्ट ऑन आउटकम बजेटिंग विथ द फायनान्स मिनिस्ट्री. We have just completed a research project on suicide among the school children. We have a large action project on agricultural technology management, along with the Department of Agriculture, and we work in Usmanabad. We were the first to do the research study on farmer suicide in Vidarbha, at the request of the High Court of Mumbai. And since then, we have been working with the farmers in Vidarbha. TISS मध्ये अनेक परदेशी विद्यार्थीही शिकण्यासाठी येतात. तसंच जगभरातील सुमारे 35 विद्यापीठांसोबत TISS चे संलग्न उपक्रम सुरू असतात, त्यामुळे मेरिटमधील विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळून अभ्यासासाठी परदेशी जाण्याची संधी उपलब्ध होते. यातूनच समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा त्यांच्यामध्ये प्रबळ होत असते. This gives lot of opportunity for all the students who wanted to pursue and give something to the society. It's not only getting from the institute what we wanted to, but it trains us in a way that something, whatever the students can give it to the society. We are in the student union and the president of student union. The union is not only focusing on the student issues but also the social issues. We are concentrating on how much we can give it to the society. With the unionism of all the students in the campus, we are giving our level best. Baba amte mhanat tyapramane TISS cha karya disayla jari lahan asla tari pratyakshat tyacha mulya kiti tari motha ahe. आज गेल्या 7 दशकात TISS मधून बाहेर पडलेले कित्येक जण मानवतेचं हे महान मंगल काम आपापल्या परीने असंच विस्तारत होत आहेत.
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस म्हणजेच TISS चं आणखीन एक उल्लेखनीय काम म्हणजे ज्या सामाजिक विषयांवर ते संशोधन करतात त्याचं व्हिज्युअल डॉक्युमेंटेशन सुद्धा करतात आणि त्यासाठी एक विशेष विभाग सुद्धा स्थापन करण्यात आलाय. महत्वाचं म्हणजे या विभागाच्या स्थापनेला कारणीभूत ठरले मराठीतले एक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ साहित्यिक ज्यांचं नाव आहे विजय तेंडुलकर. तेंडुलकरांच्या लेखणीनं सामाजिक अंगाचं भान सदैव बाळगलेलं दिसतं. त्यांचा अभ्यास आणि त्यांचा दृष्टिकोन याचा उपयोग करून घेण्याची दूरदृष्टी TISS त्या काळात दाखवली होती. 1978 विजय तेंडुलकर इथे टाटा इन्स्टिट्यूटला आले होते एक व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून आणि त्यांनी एक प्रोजेक्ट घेतलं होतं की जे आपल्या देशात इम्पॉर्टंट सोशल प्रोजेक्ट्स आहेत त्याची डॉक्युमेंटेशन करावी. तेव्हा व्हिडिओ नव्हती, म्हणजे स्लाईड साऊंड आणि सुपर 8 फिल्म. तर त्याच्यावर त्यांनी 6 प्रोजेक्ट्सची डॉक्युमेंटेशन केली 1978 आणि 83 दरम्यान आणि त्याच्यानंतर ही सेंटर ची स्थापना झाली, सेंटर फॉर मीडिया अँड कल्चरल स्टडीज. इथल्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या अनेक डॉक्युमेंटरीजना राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळाले. MPhil, PhD आणि पोस्ट डॉक्टरल स्कॉलर्स यासारख्या विविध अभ्यासक्रमातून ज्ञानवंतांची अशी फौज निर्माण करणं की ज्यांचं ज्ञान हे भांडवलदारांसाठी नव्हे तर समाजातल्या शेवटच्या थरासाठी उपयोगात येईल अशी माणसं घडवणं हे TISS खरं योगदान आहे. So this is truly an institution that belongs to Maharashtra, but it has grown of an all-India character because it's a centrally funded institution of an all-India character with multiple campuses and multi-ethnic groups coming from all over the country as well as from other countries. TISS सारख्या संस्था आणखी नाहीत हीच खरं तर या राज्याची खूप मोठी उणीव आहे.